पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिष्ट चिंतन करतो, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून गरिबांना इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाची मदत आणि अन्नधान्याची मदत मिळते आहे की कोणी उपाशी राहणार नाही ही व्यवस्था उभी राहिली आहे. अशा समाजाच्या सगळ्या घटकांना आत्मनिर्भर करत मोदीजींनी एक नवीन व्यवस्था उभी केली आहे. या कोरोनाच्या काळामध्ये जे संकट निर्माण झालं, माननीय मोदीजींची सगळ्यात मोठी उपलब्धी काय आहे, त्यांचं सगळ्यात मोठं कसब काय आहे, तर ते आहे कुठल्याही संकटाला संधीमध्ये रूपांतरित करणं. मोदीजींच्या नेतृत्वात आज जागतिक पातळीवर भारताची ओळख होती. पूर्वी आपण बघायचो आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर चीन आणि अमेरिका अशा मोठ्या देशाव्यतिरिक्त इतर देश दिसत नव्हते. आज मात्र तिथे भारताचा उदोउदो होतो आहे. महत्वपूर्ण विषयांवर भारताची मते अजमावली जात आहेत, त्यांची दखल घेतली जात आहे. ग्लोबल डिप्लोमसी करता प्रगत देश भारताला विनंती करत आहे, तर जागतिक शांततेसाठी मध्यस्थी करणारा युवा शक्तीचा आणि मोदीजींचे नेतृत्व लाभलेला हा भारत देश आहे.